पहाटेच्या वेळी कोंबडा हरवल्यामुळे दररोज झोपमोड होते म्हणून एका महिलेने चक्क कोंबड्याविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हा प्रकार पुण्यातील सोमवार पेठेतील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. म्हणूनच म्हणतात पुणे तिथे काय होणे. पहाटेच्या वेळी कोंबडा हरवल्यामुळे आपली दररोज झोपमोड होते म्हणून एका महिलेने कोंबड्याविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेचे नाव अद्याप उघड झाले नाही. अगोदरच पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे घडण्याच्या घटना घडत असतात. हे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना जास्त वेळ जात आहे. त्यात महिलेने कोंबड्याविरुद्ध तक्रार केली त्यामुळे कोंबड्याविरुद्ध किंवा त्याच्या मालकाविरुद्ध कुठला गुन्हा दाखल करायचा, काय कारवाई करायची या प्रश्नामध्ये पोलीस अडकले आहेत. कोंबड्यामुळे झोपमोड होत असल्यामुळे आमच्याकडे तक्रार दाखल आहे असे समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालकृष्ण कदम यांनी स्पष्ट केले. काही महिन्यापूर्वी कोथरूडमधील एका नागरिकाला एलियन दिसला होता. त्याची दखल खुद्द पंतप्रधान कार्यालयाने घेऊन पुणे पोलिसांना त्या एलियन प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर दुसऱ्या एका प्रकरणात एका गृहिणीने चक्क 30-40 लाख रुपये खर्च करून चंद्रावर जमीन खरेदी केली होती. या प्रकरणात फसवणूक केल्यामुळे महिलेने पोलिसांकडे तक्रार केली होती त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. या दोन प्रकरणानंतर आता एक तिसरी घटना पुण्यात घडली आहे. तक्रार आहे की एक महिलेने महिला आहेत एकंदरीत वाटते आज अर्जावरून आणि निनावी अर्ज आहे तो, नाव वगैरे काय नाही. आणि कोंबडा सकाळी 4:30 वाजता ओरडून बांग देतो आणि त्या कोंबड्यामुळे त्या महिलेची झोप खराब होते अशा पद्धतीचा तक्रारी अर्ज आहे. त्याची चौकशी सुरू आहे आणि मुळातच हा पोलीस खात्याशी संबंधित निगडीत विषय नाही. ज्यांना कोणाला त्रास असेल त्यांनी नगरपालिकेशी वेळेवर संपर्क करावा आणि त्यांचा विषय सोडवून द्यावा. अर्ज माझ्याकडे आलेला आहे 2 दिवसापूर्वी.